नमस्कार, मी संजना। ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। कापूस वायदे आज पुन्हा वाढले, सोयाबीनचा बाजार स्थिर, सीताफळाची आवक सुरू, पपईला चांगला भाव आणि देशातील बाजारात गव्हाच्या दरात पुन्हा वाढ दिसून येते। सरकारने निर्यातबंदी आणि स्टॉक लिमिट लावल्यानंतर देशात गव्हाचे भाव स्थिर दिसत आहेत। त्यातच सरकारने स्टॉकमधील गहू विकण्यासही सुरुवात केली, यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव स्थिर दिसू शकतात अशी आशा होती। पण बाजारात गव्हाच्या दरात वाढ झाली, मग असं का घडतंय? गव्हाचे भाव कितीपर्यंत वाढले? पुढील काळात दरातील वाढ टिकेल का? पाहूयात बुलेटिनच्या शेवटी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशात कापसाच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा सुधारणा दिसली। कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत 86 सेंट प्रतिपाऊंडवर होते, तर देशातील वायद्यांमध्ये 580 रुपयांची सुधारणा होऊन वायद्यांनी 59,120 रुपयांचा टप्पा गाठला होता। बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कायम होते। कापसाला सरासरी प्रति क्विंटल 6,600 ते 7,400 रुपये भाव मिळाला। कापसाच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे, पण दरात चढ उतारही दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात आज पुन्हा सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये नरमाई दिसून आली। सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत $13.60 प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीनच्या वायद्यांनी $400ची पातळी गाठली होती। देशात मात्र सोयाबीनच्या दरात काही बाजारांमध्ये क्विंटल मागे 50 रुपयांची नरमाई दिसून आली। सोयाबीनला आज सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। सोयाबीनची भाव पातळी आणखी काही दिवस स्थिर दिसू शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या काही बाजारांमध्ये सीताफळची आवक सुरू झाली आहे, पण आवक कमी आहे। अवकेची गती महिनाभरात चांगली वाढण्याचा अंदाज आहे। सध्या आवक कमी असल्याने सीताफळाला बाजारात प्रति क्विंटल 3,000 ते 4,000 रुपये भाव मिळतोय। तसेच सध्या बाजारात येणाऱ्या मालात गुणवत्तेचाही प्रश्न आहे। पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील आवक वाढेल, पण तुर्तास दरावर परिणाम होण्याची शक्यता कमीच असल्याचं व्यापारी सांगतात। पपईला सध्या चांगला भाव मिळतोय, बाजारातील आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसून येते। पपईला देशातील बाजारात बऱ्यापैकी उठाव मिळतोय, यामुळे दरातील सुधारणा टिकून आहे। सध्या पपईला प्रति क्विंटल 1,700 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारातील पपई आवक आणखी काही दिवस स्थिर राहू शकते, त्यामुळे पपईचे हे भाव स्थिर दिसू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात। आता पाहूयात आजची महत्त्वाची बातमी। देशातील बाजारात गव्हाच्या दरात पुन्हा वाढ दिसून येते। सरकारने निर्यातबंदी आणि स्टॉक लिमिट लावल्यानंतर देशात गव्हाचे भाव स्थिर दिसत होते। त्यातच सरकारने स्टॉकमधील गहू विकण्यासही सुरुवात केली आहे, यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव स्थिर दिसू शकतात अशी आशा होती। पण बाजारात गव्हाचा पुरवठा सरासरीपेक्षा कमी असल्याने दरवाढ होणं स्वाभाविकच होतं असं व्यापारी सांगतात। व्यापारी सरकारचा गहू लिलावात विकत घेऊन नफेखोरी करतात। हा गहू लगेच बाजारात येत नाही असं लक्षात आल्यानंतर सरकारने खाजगी व्यापाऱ्यांना सरकारच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर केलं। तसेच मिल्सना खरेदी करताना ज्या राज्यात रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच राज्यात खरेदी करता येतं, त्यामुळे सरकारच्या गहू विक्रीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला। तसेच सरकारने विक्रीसाठी कमी प्रमाणात गहू आणला, पण येणाऱ्या काळात सण आहेत आणि त्यामुळे गव्हाला सणांची मागणी आली आहे, मात्र त्या तुलनेत बाजारात पुरवठा वाढला नाही। परिणामी मागील काही दिवसांपासून गव्हाचे भाव वाढलेत। देशातील बाजारात गव्हाचे भाव 2,400 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत। त्यातच सरकारकडे सध्या गुणवत्तापूर्ण अर्थात FAQ दर्जाचा गहू खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे। त्यातच पुढील काळात गव्हाला मागणी वाढू शकते, परिणामी गव्हाचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबूया। अशाच बातम्यांसाठी अपडेटसाठी ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।